ममदापूर येथील अंबिकानगर येथे गावटी हातभट्टी तयार करत असलेल्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली या कारवाईमध्ये एक लाख तीस हजाराच्या मुद्देमालासह दोन आरोपी ताब्यात घेतलेत याबाबत लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मेटके यांना ममदापूर शिवारातील अंबिका नगर येथे काही लोक गावठी हातभट्टी लावून गावठी दारू तयार करत असलेबाबत गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली यावरून तपास पथकातील अंमलदार यांनी बातमीतील नमूद ठिकाणी छापा टाकल्या असता सदर ठिकाणी सुखदेव मुरलीधर गिरे व किरण नारायण पवार दोघे राहणार अंबिकानगर ममदापूर तालुका राहता असे गावठी दारू तयार करताना मिळून आले यावेळी एक लाख सव्वीस हजार रुपये किमतीचे गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन एकूण अठराशे लिटर तसेच चार हजार रुपये किमतीचे गावठी हातभट्टी दारू चाळीस लिटर मिळून आली या घटनेबाबत पोलीस नाईक अशोक शिंदे यांच्या फिर्यादीवरून लोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे छप्पन ऑब्लिक दोन हजार तेवीस महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम सहा फॉ क ड प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके साह्यक पोलीस निरीक्षक युवराज अठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे इरफान शेख अशोक शिंदे कृष्णा कुरे श्याम जाधव दिनेश कांबळे अप्पा थोरमिस असिर सय्यद यांच्या पथकाने केली आहे वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज लोणी